कर्जत तालुक्यातील शेलू बांधवली बेडीसगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामसेवा आघाडीचे शिवाजी बाबू खारीक यांची थेट सरपंच पदी निवड झाली असून नवनिर्वाचित सरपंच खारीक यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. कर्जत तालुक्यात 13 ग्रामपंचायत निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. या 13 ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. या 13 शेलू बांधवली बेडीसगाव या ग्रामपंचायत सरपंचपदी ग्रामसेवा आघाडीचे खारीक शिवाजी बाबू यांची निवड झाली आहे. ही निवडणूक रस्ते वीज पाणी गावातील मूलभूत सुविधा यावर लढवली गेली होती. माझं नाव शिवाजी बाबू खारीक आहे. मी काँग्रेस पक्षातून उभा होतो. काँग्रेस पक्षाचा मी आज सरपंच आहे आणि मी सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो, आभारी आहे. आणि माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे मतदारांनी त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जेवढे लोक येतील माझ्याकडे तेवढ्या लोकांचा काम करण्याचा प्रयत्न करणार.